दवरली वचात परेश नाईक बीजेपीचे कॅन्डिडेट जिंकून आले असतात 706 मतांनी. जो आहे जो विजय भारतीय जनता पार्टीचो जाले कडेन हांव असं मानता. त्या खातीर हांव असंख्य म्हज्या नावेली मतदारसंघातले कार्यकर्ते बूथ लेवला वयल्यान ते वयले वयले डिस्ट्रिक्ट आसूं किंवा साऊथ आपल्या मंडळाचे आसूं किंवा युवा मोर्चाचे आसूं किंवा महिला मोर्चाचे आसूं किंवा आमचे शक्ती केंद्र आसूं किंवा आमची जी टीम असा जी आमची भारतीय जनता पार्टी नावेली मतदारसंघात जे वावुरता हे सगळे श्रेय आहा ते सगळे श्रेय हे आमच्या कार्यकर्त्यांक वयता. हांव एक बेश्टो एक पक्षान एक तिकेट दिली आणि म्हाका ही जबाबदारी दिली ही सगळी जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांक हे हांव इतलेच मानता की सगळ्या कार्यकर्त्याचा हो विजय असा. तसंच जे आमचे वरिष्ठ आमचे स्टेटीचे अध्यक्ष सदानंद भाई जावं किंवा आमचे नरेंद्र भाई जावं दामू नायक जावं डॉक्टर प्रमोद सावंत सीएम जावं किंवा बाबू कवळेकार किंवा बाबू आजगांवकर किंवा आपलो माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत जावं हांच्यांनी बसून म्हाका जिकून हाडपा लागून खूप कष्ट केले. तातूंत भितर सगळ्यांचो व्हडलो रोल आशिल्लो तुमच्या आमदाराचो तसे आमचे प्रभारी सर्वानंद भाई भगत त्याचो आशिल्लो तसे आमचे सगळे वेलविशर आणि जे कोण उल्हासान सांगले पेक्षा आमदारान सांगले म्हणजे हिंदू मुस्लिम कॅथलिक सगळ्यांनी म्हाका सपोर्ट केला आणि हाजे मुखार आम्ही आमदाराच्या सपोर्टान आणि आमचे सरपंच पंच जे आसा सगळे पंचायतीचे तांकां सगळ्यांक घेऊन सगळे धर्माच्या लोकांक आम्ही घेऊन मुखार वयतले लोकांचो डेव्हलपमेंट करतले आणि तसं गावचो डेव्हलपमेंट करतले. आणि हो विजय असा परतून एक फावटी मानता हांव की विजय हो कार्यकर्त्याचो विजय असा भारतीय जनता पार्टीचो विजय असा. भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचो दवल्ली जिल्हा पंचायतीने विजय झाला. हो विजय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय असा. शॉर्ट टायमा भितर आम्ही कॅम्पेनिंग केले आणि आमचा कार्यकर्तो बूथ लेवल कार्यकर्तो प्रत्येकाच्या घरात पावलो आणि हेच आमच्या यशाचे हे असा आमचे फळ असा. कारण प्रत्येक कार्यकर्त्यान आपण कॅन्डिडेट असं धरून आम्ही प्रत्येकांनी काम केले. हे काम करता असताना आमचं लोकांनी विकास पळयलो बीजेपीचा विकास प्रमोद सावंताचा सरकारचा विकास जिल्हा पंचायतीन केलेली जी कामाचा विकास आणि हे सगळे फळ आमका कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी दिल्ली कडे असा. सगळ्या धर्माचे जाऊ ते हिंदू मुस्लिम कॅथलिक लोकांनी आमका सपोर्ट केला. हांव त्यांना देव बरे करू म्हणता. आणि नावेली व मतदारसंघ आम्ही ह्याच्या फुडे सुद्धा बरे डेव्हलपमेंट करून व आम्ही सदांच खंयचेय इलेक्शन आम्ही सिरियसली घेऊन आम्ही हो मेंटेन करतले. कारण लोकांचो आमका सपोर्ट असा. लोक म्हणटा की बीजेपी हे काम करता आणि त्याचं हे फळ झाले कडे असा. लोकांनी म्हाका निवडून दिला आमदार म्हणून लोकांनी दोन फावटी जिल्हा पंचायतीन निवडून दिलो म्हाका म्हणून. आणि आज परेशाक परेश नायकाक तिसरे फावट हॅट्रिक केले आम्ही जिल्हा पंचायतीन. हा त्याचे अभिनंदन करता आणि आमच्या कार्यकर्त्यांचे त्याचप्रमाणे आमच्या प्रमोद सावंत जाम सदानंद तानावडे दिगंबर कामत बाबू आजगांवकर आणि आमच्या पक्षाचे सगळे वरिष्ठ नेत्यांचं आमकां पूर्ण पाठिंबा मेळ्ळो. आमचे प्रभारी बाब सर्वानंद भगत यांनी जे मॅनेजमेंट केले आणि सगळ्यांक कामां वाटून दिली ह्याचे फळ आता आमकां मेळले कडे असा. म्हाका पूर्ण विश्वास आहा ह्याच्या ती खंयची इलेक्शन आमचे कार्यकर्ते समर्थ आहा आम्ही जिंकतले म्हणून. देव बरे करू. जिल्हा पंचायतीची पॉवरच नाही आणि जिल्हा पंचायतीन पॉवर हे दिवपाचो आमच्या सरकारान खूप प्रयत्न केला. म्हाका उघडा असा जेव्हा हा फळ जिल्हा पंचायतीन असले त्यांना 5,000 पगार मेळटालो. आज तो पगार 15,000 मेळटा आमच्या सरकारान केल्ले कडे असा. आमच्या आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम निवडून येले त्यांना अशे तसे 5 लाख बी कामांक मेळटाले. आज प्रत्येकाक झडपीक 40 लाख सुमार वर्षाक काम करपाक मेळटा. ते कितलेशे आमचे डेव्हलपमेंट आमच्या सरकारान केल्ले कडे हळूहळू सगळे जातले जागार बसतले. एक रातीन सगळे जायना. जे 25 वर्षांनी जिल्हा पंचायतीन काय जाऊन असले ते 10 वर्षांनी आमचं सरकार येऊन खूपशी कामां झाली कडे असा. हा आमच्या सरकाराक श्रेय दिता. तशेंच पंचायतीन सुद्धा सरपंचाक 2,000 मेळटाले. आज सरपंचाक 7,000 मेळपाक लागल्या. खंय तरी वाढत असा. आणि हांणी असेंब्लीन प्रश्न घातला की एमएलए बरोबर आमच्या जिल्हा पंचायतीचे काम करता पंचूय काम करता ह्यांकां मानधन वाढपाक जाय म्हणून. सो आमच्या पंचायत मिनिस्टरान सांगला की त्यांच्या कितें तरी मानधन वाडटले म्हणून.